गोय विधानसभा सुरक्षित ना, विधानसभेची सुरक्षा व्यवस्था सारखी ना, देशातली सर्वोच्च सुरक्षा एजन्सी NSG म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्डसान आपल्या अहवालात ही गजाल सांगल्या. फाटल्या दिसांनी गोयात येऊन त्यांनी महत्वाच्या थळांची सुरक्षा व्यवस्था तपासिली, त्याचा अहवाल त्यांनी गोय पोलिसेक दिला. विधानसभेची सुरक्षा व्यवस्था खासगी सिक्युरिटी एजन्सीच्या हातात दिवप ही सुरक्षेच्या दृष्टी वड रिस्क असे त्यांनी म्हणा. गोयच्या विधानसभेची सुरक्षा सामकीच बाबत, कोणी त्यांची सुरक्षा मोडून पोचूक शकता म्हणून राष्ट्रीय सुरक्षा गार्डांनी निष्कर्ष काढला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या गोय भोवणीच्या आदल्या दिसा NSG गोयातल्या महत्वाच्या आणि संवेदनशील जागे सोदून त्यांची सुरक्षा व्यवस्था तपासून पहिली. गोय पोलिसांनी विचारून ताणी काय गजाली करून पहिल्यो. उत्तरेत गोय विधानसभा आणि पोरण्या गोयची चर्च सामकी संवेदनशील. NSG ही सुवाती रेखी केलीच, ते भायर सुरक्षा कितली बाबत असा ते पळोवन फुल ड्रील केले. NSG हो नियाळ गोय विधानसभा सचिवालय आणि गोय पोलिसेक धाडला. गोय विधानसभेची सुरक्षा खासगी एजन्सीकडे असा ही गजाल NSG खासा नोंद केल्या. विधानसभेची सुरक्षा व्यवस्था खासगी एजन्सीक दिवप होच मोठा बोथो म्हणून NSG रिपोर्ट दिला. सुरक्षा गार्डांचा आकडो वाढवचो म्हणून NSG सल्लो दिला. सूत्रां सांगतात ते प्रमाण खासगी सेक्युरिटी गार्डाच्या जाग्यार सरकार आता पोलिसांक दवरूंक शकता आणि गार्डांचा आकडो 50 मेरेन वाढवूंक शकता. मात सरकाराक ही गजाल कळपाक NSG गोयांत येऊन विधानसभा संकुलाची रॅकी आणि ड्रील करचे पडले हाचे जाब. स्टुडंटा खातीर लौकिक शिरकार आणि मुकेश कुमार. 70 पिसुरल्या काय शेतकऱ्यांनी सेजाचे बंद पडिल्या मायनीच्या वाठाराक आपापल्या जमनीचे काजू लायल्यात. मायनिंग चालू असताना कंपनीन मीन काढले, मात शेतकऱ्यांक लुकसाण भरपाय दिली ना. आता उरल्या त्या जमनीर फुडल्या पिळगेक म्हणून काजू रोवन तांच्या खातीर म्हणून व्यवस्था करपाचे शेतकऱ्यांनी थारायला. तिशेक शेतकार काजू रोवंक फुडें सरल्यात. पळयात रिपोर्ट. पिसुल्ल्या सेसाच्या बंद पडिल्ले मायनीच्या वाठारात शेतकऱ्यांनी आता काजू रोवंक सुरवात केल्या. मायनिंग चलताले तेन्ना कंपनीन शेतकारांक फटयले, आता 4 काजू लावन तरी पोट भरतले म्हूण तिशेक शेतकार कामाक लागल्यात. आनी ते सुप्रीम कोर्टान बेकायदेशीर थारायल्ले आसा, ते लिजा सगळी कॅन्सल केल्ली आसा. तेन्ना आमची बंद जी डोंगर आसा पळय, तो सगळो आमचो जो डोंगर आसा, आमी 28 जाण सुमार ताका जॉईंट को ओनर्स आसा आमी. आनी ती आमची वडील उपार्जीत प्रॉपर्टी आसा. ह्या प्रॉपर्टीन आतां जर मायनींग सपोज जालें ना जाल्यार ती बेकार उरता. आनी ह्या सेजागोवान आमकां गेली 50-60 वर्सां हांगा काम करून आमकां 1 रुपयाचें कंपेन्सेशन जावं कितेंच दिवंक ना. तेन्ना आतां आमी सगळ्या जमीनदारांनी थळयलें की आमी थंय काजू प्लांटेशन करचें. आनी आमच्या सरकाराचें उत्तेजन आसा प्लांटेशनाक, तो एक हें घेवन आमी मनोहर पर्रीकरान आमकां सांगलें की सगळ्याक तुमचे गोंयभर लोकांनी बरी झाडां फ्रूट बियरींग ट्रीज लावची. त्या निमतान आमी एक बरो टायम साधून आयज हांगासर बंद आमची जी जमीन आसा ही बॅरन लँड आसा अशी, थंय आमी प्लांटेशन करपाक हांगा जमलेले आसा. तेन्ना हें आमी प्लांटेशन करून आमचे फुडले जे भवितव्य आमचे जे भुरगेबाळां आसा तेंच्या खातीर आमी हांगासर हें नवें प्लांटेशन करपाक हांगा आयज आमी जमलेले आसा. पहिली आमच्यो काजी आसली हांगासर आनी जमीन आसली तिका आमी नाटणो आनी कितें हें करी पाकोड बी अशें पुळी अशें आमी खावपाक बी करी. आनी तेन्ना आतां आमकां खातले जाल्यार कांय ना न्हू, तेन्ना आमी काजी तरी लावया अशें म्हणून आमी काजी हाडून लायल्या. ती आतां आमी मायनींग बंद जाल्ल्या कारणान तेजेर काजू प्लांटेशन करपाचें थारायलां ते गोवोरमेंटाची एक स्कीम घेवन. तेन्ना आमी आतां तेन्ना फुडें काय आमकां कसलीच उत्पन्न ना. आनी जेन्ना शेजागोवा स्टार्ट आसली हांगासर तेंच्यानी आमचें पकडून थोडें येलें, पूण तेंच्यानी आमकां कांय तशें व्हडलेशें कंपेन्सेशनूय दिल्लें ना अजून पर्यंत. एक 2-3 हजार अशें कोणाक तरी दिवप आनी आमचो गैरफायदो घेतला तेंच्यानी भरपूर. त्या खातीर आतां आमी आमच्या भुरग्यांचो गैरफायदो घेवचो न्हू म्हणून आमी हे काजू प्लांटेशन करून म्हणजे एक झाडां आसल्या उपरांत आमकां नॅचरल कितें आसा तें मेळटलें. गवळ म्हणटा एका त्या प्रमाणे आमी हेजी झाडां आमची पयलींची आसली ही ओल्डी झाडां शेजागोवन कंपनीन सगळीं मारून हेजेर मायनींग वयर काडलो, पूण तेजो आमकां कांय बेनिफीट कांय दिवंक ना. तेन्ना ही जागेची आमकां कंपनीन खूब लुकसाणी केल्या. हें म्हणजे उदिकूय ना आमकां, शेतांनी सगळीं माती पडलेली आसा आनी आतां घातलो जाल्यार कांय ना. तें मायनी सगळें आतां बंद आसा, त्या प्रमाणे आमकां आतां हेजेर कितें तरी सोल्युशन काडपाक जाय म्हणून आमी आतां झाडां लावपाचें थरयलें. मायनी सुरू जावचे पयलीं हे सुवातेर थंयचे लोक शेतां करताले, आतां मायनींग बंद पडलें. शेतकारांक खंय सेसान लुकसाण भरपायेकूय फटयले. आतां हे मायनीर मिनाचे जाग्यार काजूची पिकावळ काडटले म्हूण हे शेतकार एकठांय जाल्यात. प्रुडंटा खातीर उदय परब. कांदो बटाट वाळून जालो, आतां टोमाटाक उजो पेटला. बेळगांव आनी लागसारच्या वाठारांनी दाट पावस पडिल्ल्यान टोमाट कुसपाक लागला. 8-10 दीस फाटीं 2500 रुपयान कील आशिल्ले टोमाट हॉर्टिकल्चरच्या गाड्यांचेर 40, होलसेलात 45, जाल्यार बाजारांनी किरकोळ किलाक 50-60 रुपयांचेर पावला.
अंदू मॉन्सूनी सरासरी परस उणो आशिल्ल्यान हेर जिन्नसांच्यो रेटी केन्नाय वाडपाची शक्यता आसा, पूण पावस चड पडिल्ल्यान टोमाटाचो प्रेस वाडला. म्हारगाय कशीच चुकना, पावस नासल्यारूय म्हारगाय आनी दाट पडल्यारूय म्हारगाय. कांदो, बटाट आनी कोथमिरेचे पाल्या उपरांत आतां टोमाट पळोवन दोळे तांबडे जावपाचे. 8-10 दिसां भितर टोमाट दोबरांत वाडला, 20-25 रुपया किलो वयल्यान 50-55 हॉर्टिकल्चर महामंडळ 40 रुपया, होलसेल प्रेस 45 रुपया, बाजारात 50-60 रुपया. पावस साधारण जाग्यार आयिल्ल्यान कांदो, बटाट आनी बाकीची भाजी जाग्यार आयल्या. मात टोमाटाक मातसो चडूच दाट पावस लागला. आनीक 15 दीस तरी परिस्थिती अशीच उरपाची. कांदे, बटाट कमी जाल्ली आसा, टोमाटां मातशी वाडलेली हा. आता टोमाटाची दर वाडल्या पळय ती, हिचें कारण की कर्नाटका आनी महाराष्ट्रा ज्या भागांसून आमकां हीं टोमाटां येतात, खास करून चिकमगलूर हांगासो ह्या जाग्यांचेर पावस खूब पडलेलो आहा, म्हणटकूच ह्या पावसाचो परिणाम थंय जाल्लो आसा. प्रुडंटा खातीर ओमकार फळारी आनी चेतन गवस. घेवया एक विराम.